राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून औरंगाबाद आदर्श महिला स्वयंसहायता सहकारी पतसंस्थेच्या वतीने महिला ग्राहक मेळावा पैठणमध्ये घेण्यात आला. महिलांनी कौटुंबिक जबाबदारीसोबत स्वतःची आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी महिला बचत गटाच्या चळवळीमध्ये सहभागी व्हावं असं मत अधाने यांनी यावेळी व्यक्त केलं. याप्रसंगी उपस्थित महिलांना बचतीचं महत्त्व, महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय कसा करावा याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. महिला सक्षमीकरणासाठी आदर्श पतसंस्था सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहीन असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष सविता देवीदास अधाने यांनी व्यक्त केला. आज राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सर्व बचत गटातील महिला भगिनींना मी एक सूचना सूचित करते की आणि चूलमूल करून सुद्धा महिला चार चूलमूल करून सुद्धा बाहेर महिला पडल्या पाहिजेत. महिलांनी स्वतःच्या पायावर छोटे छोटे उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजेत जेणेकरून आपल्या संसाराला आपला हातभार लागेल व आपण पुढील भविष्यामध्ये आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ, आपण सुद्धा चांगलं आरोग्य जगू असं मला याप्रसंगी सर्व महिलांना वाटतं सांगावं असं वाटतं.